हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी. शुभूच कुकिंग अड्ड्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळीकडे लाल भडक असे कलिंगड बघायला मिळतात. आपल्याला कलिंगड आवडतातच, पण नेहमी नेहमी कलिंगड खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं करूयात ना, आणि आपल्या कुटुंबियांना, आपल्या लहान मुलांना खुश करूयात. कुठल्याही प्रकारचं इसेन्स, कलर, केमिकल, प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने आपण वॉटरमेलन पॉप्सिकल्स बघणार आहोत. चला तर मग बघूयात वॉटरमेलन पॉप्सिकल्स. इथे मी घेतलेलं आहे एक मोठं बाउल भरून कलिंगडाचे काप, 2 चमचे लिंबाचा रस, 2 मोठे चमचे साखर, आणि हे पिंक सॉल्ट घेतलेलं आहे किंवा गुलाबी मीठ, काळं मीठ घेतलं तरी चालेल चवीनुसार. आणि हा आहे पॉप्सिकलचा मोल्ड. सगळ्यात आधी हे कलिंगडाचे काप केलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेऊयात. मी खूप जास्त ज्यूस नाही बनवते. हे बघा, अजूनही आतमध्ये ह्याचे काप आहेत, पण त्याच्या आधी मी इथे चवीनुसार मीठ घालते आहे. तुम्ही साधं मीठ घेतलं तरीही चालेल. साखर घालून घेते आहे आणि लिंबाचा रस. आता मिक्सरमध्ये पुन्हा एकदा हे वाटून घेऊयात. हे वाटून झालेलं आहे छानपैकी, पण गाळून घ्यायलाच लागेल कारण एखादी बी किंवा एखादी कलिंगडाची फोड देखील राहू शकते, याच्याने पॉप्सिकलची टेस्ट बिघडू शकते. त्यासाठी हे गाळून घेणं महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण जे साहित्य घातलेलं आहे, साखर, लिंबाचा रस किंवा मीठ, ह्याचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यासाठी असं काही प्रमाण नाही की उघड्याला एवढंच घ्यायचं आहे. हे आता छान गाळून घेतलेलं आहे. ह्या मोल्डमध्ये आता आपण हे रस किंवा ज्यूस ओतून घेऊयात. एका वाटीच्या सहाय्याने मी हा ओतते आहे. हा जो ज्यूस आपण बनवलेला आहे तो नुसताही प्यायला खूप छान लागतो. ह्याच्यावरचे कॅप्स आपण लावून घेऊयात. हे पॉप्सिकल सेटिंगसाठी मी 6 ते 7 तास फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. 6 ते 7 तासानंतर पॉप्सिकल आपले सेट झालेले आहेत. खाली मी साधं पाणी घेतलेले आहे कारण पॉप्सिकल निघायला त्याच्याने मदत होते. मी 1 मिनिट ठेवलेलं आहे, जास्त नाही. आता बघा, थोडं गोल फिरवत हे पॉप्सिकल मी काढते आहे. खूप छान दिसतं आहेत ना. तुम्ही कलर टाकला असता ह्याच्यामध्ये तर कम्प्लीट शेवटच्या टोकापर्यंत ते लाल झाले असते, पण मी कलर नाही घातला ह्याच्यामध्ये. आपण आपल्या मुलांसाठी, आपल्या फॅमिली मेंबर्ससाठी बनवत आहोत तर कलर न घालता बनवणं
फायद्याचं आहे. खूप छान दिसत आहेत ना, खाली व्हाईट आणि वरती रेड दोन शेडमध्ये हे पॉप्सिकल्स, दोन कलरमध्ये हे पॉप्सिकल्स दिसत आहेत. खूप छान वाटत आहेत. तोंडाला पाणी सुटलं आहे का तुमच्या? तर तुम्ही नक्की हे पॉप्सिकल बनवा. तुम्हाला आवडले की नाही हे नक्की सांगा. आणि माझ्या पर्सनल नंबरला तुम्ही कमेंट करून सांगण्यापेक्षा किंवा मेसेज करण्यापेक्षा तुम्ही यूट्यूबला कमेंट करणं खरंच महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जे बनवलं आहे, तुम्हाला जो अनुभव आलेला आहे तो इतरांना देखील कळू देत. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनच्या बटनला नक्की क्लिक करा. आणि हे पॉप्सिकल नक्की बनवा, आपल्या बच्चे कंपनींना खुश करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची.